हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज मी दिवा सावंतवाडी AC डब्यातून प्रवास करणार आहे. तर बघूया आज या बोगीमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज आहे. तर ट्रेन सुरुवात होणारच आहे आणि हे इथून ते आपले AC जे सिस्टम आहे, बटन्स वगैरे इथून सुरू करतात, ऑन करतात. गाडी आता सुरू झाली आहे आणि इथून पनवेलपर्यंत ही गाडी तर खालीच असणार आहे, पण पनवेलला ही गाडी फुल होते. पनवेलला भरपूर गर्दी असते. ही गाडी दिवा सावंतवाडी तशी नेहमीच फुल असते, खूपच गर्दी असते या गाडीत. जनरल डबा असू किंवा जी तिकीट्स बुकिंग होते ती तिकीट नेहमीच फुल असते. म्हणून मी AC डब्याची तिकीट काढले. 870 रुपये तिकीट फेअर आहे आणि AC कूलिंग पण फास्ट आहे आणि ह्या गाडीत तुम्ही आरामात झोप काढून जाऊ शकतात फर्स्ट क्लास. तर इथे बघा, इथे आरामात झोप काढत आहे आणि ह्याच्या पुढेच ही सीट माझी आहे. इथे इथून जर आपल्याला पुढे जायचं असेल रत्नागिरी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, तर आपण आरामात झोप काढून जाऊ शकतो. छान गारवा आहे आतमध्ये, फर्स्ट क्लास झोप येणार. हे कर्टन्स बंद करून घेतो आणि फर्स्ट क्लास एक झोप काढतो. आता ही गाडी दिवा सावंतवाडी तशी कधी घाई करत नाही, कंप्लीट 12 तासात घेते आणि 12 तासात ती दिवा ते सावंतवाडीपर्यंत पोहोचते. आणि ह्या गावची जी लोकं आहेत, कोकणातली लोकं, त्यांना काय ना काय खायची गरज असतेच. तर वडापाववाले, समोसावाले, जेवण, चहावाले, कॉफीवाले सगळे ह्या गाडीत, या डब्यातून, AC डब्यातून पण फिरतात. तर आपण एक भेल खाऊन घेतो आणि कोकणातल्या लोकांना सवय असते की गाडीत बसल्या बसल्या त्यांना काय ना काय खाऊन खातच राहायचं आणि खाता खाता आपल्या स्टेशनवर पोचायचं. म्हणून ह्या गाडीत थोडीशी घाण होते या डब्यात, आणि ह्या डब्यात डस्टबिन बॅग जे आहे ते बाहेर आहे, पण लोकं जी चहा पितात, जे काय खातात ते इथेच कचरा टाकतात, म्हणून थोडीशी घाण होते या डब्यात. वॉशरूम बघूया. या साईडला पुशेबल डोर आहे आणि इथे हा इंग्लिश टॉयलेट आहे. ठीक आहे, साफ आहे, क्लीन आहे. आणि ह्या बाजूला आहे इंडियन टॉयलेट आहे. या AC डब्यामध्ये थोडाफार चेंजेस केला आहे. आता पाण्याची बॉटल जर तुम्हाला ठेवायची असेल तर इथे तुम्ही पाण्याची बॉटल ठेवू शकता, नको तेव्हा हे इथे बंद करू शकता तुम्ही. प्रत्येकाला ही सेपरेट रीडिंग लाईट आहे, तुम्हाला जर रीडिंग करायचं असेल तर ही लाईट लावू शकता. तुम्हाला जर ह्या AC डब्यातून प्रवास करायचा असेल तर फक्त 870 रुपये मोजावे लागेल आणि आरामदायक फर्स्ट क्लास तुम्ही सफर करू शकता या गाडीतून. तर व्हिडिओ इथेच मी एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.